दरम्यान मनोज झरांगे यांना अज्ञाताकडनं धमकी देण्यात आली आहे. एक यूट्यूब चॅनल आणि त्याच्या कमेंटमध्ये अज्ञाताकडनं ही धमकी देण्यात आली. यात कमेंटचा स्क्रीनशॉट आता व्हायरल होतोय. याच धमकीवरती मनोज झरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, मी शहीद व्हायलाही तयार आहे, मला गोळी घाला, असे गुंड रोज मी बघतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. डोंगरातच इकडे राहणारच मी, कुठं गावातील लपून बसा, लय पटंग आले त्याला फक्त तू ही म्हणा. जो कोण आता मला माहित नाही ते करा कुठं, मी काय त्याला किंमत देत नाही. त्यांनी काय लिहिचत लिह म्हणा, काय उमेदवार म्हणून येणार आणि मला तो काय गोळी घालणार ते. आता काय मी काय बोलतो त्याला, काय मारायचं तर मारू दे, मला गोळ्या मारू दे, मारू दे. मी मरायला शहीद व्हायला तयार आहे, मराठ्यासाठी बलिदान द्यायला तयार आहे. एवढं सोपं नाही भाऊ. आणि असले गुंड्यान फंड मी रोज बघत, तुम्हाला काय सांगू आता रोज. अरे क्षत्रिय मराठाशी अन्नकुळे आवला दे, फक्त पुढे ये म्हणा तू. बाकीचं काय तुला कळण, आमचा कचका कसा असतो. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.